नमस्कार, सुग्रणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आज आपण कडवंशाची आयुर्वेदिक भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। आणि तुम्ही अजूनही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनलाही दाबा, म्हणजे तुम्हाला माझी प्रत्येक रेसिपी पाहता येईल। तर ही कडवंशाची वेल आहेत। तर या वेलाला छान अशा हिरव्यागाराच्या कडवंशा आलेल्या आहेत, तर त्या तोडून घेऊयात। तर कडवंशाच्या भाजीचं खूप आयुर्वेदिक महत्त्व आहे, ते मधुमेह आणि डोळ्यासाठी खूप चांगले असतं। तर मी शेतामधून कडवंशा तोडून घेते। या दिसायला छोट्या छोट्या आहेत, तर कारल्याप्रमाणे दिसणाऱ्या या थोड्याशा चवीलाही कडू असतात, परंतु हे खूप आयुर्वेदिक अशी भाजी आहे। तर मी ह्या शेतामधून आणल्यानंतर याची देठं काढलेली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। तर या कडवंशा आता आपण भाजी बनवूयात याची। तर त्यासाठी मी लोखंडी तवा गॅसवर ठेवलेला आहे। यामध्ये या कडवंशा थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत। या कडवंशाला जर दिवा दिसला तर हे फुटतात, त्यामुळं मी रात्री झाकून ठेवल्या होत्या। तर छान अशा भाजून घेऊयात कमी गॅसवर। ते 2 ते 3 मिनटं मी छान अशा कडवंशा भाजून घेणार आहे। तर भाजून झाल्यानंतर आता ह्या कडवंशा आपण काढून घेऊयात ताटामध्ये। तर ह्या कडवंशा आता धुवून घ्यायचे आहेत, तर 2 वेळा स्वच्छ पाण्याने छान अशा धुवून घेऊयात। तर स्वच्छ धुतल्यानंतर आता आपण फोडणी देऊयात भाजीला। तर लोखंडी तव्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे। आता या तेलामध्ये लसूण मी बारीक करून घेतलेला आहे, तो टाकायचा आहे। थोडंसं खोबरं, बारीक खोबरं फोडणीमध्येच टाकायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर ती पण फोडणीमध्येच टाकून घेऊयात। छान अशी फोडणी मिक्स करून घेऊयात। तर फोडणी छान अशी तेलामध्ये लाल होऊन दिलेली आहे मी, तुम्ही बघू शकता। तर छान असं तेलामध्ये मिक्स करून घेतलंय, कमी गॅस ठेवलाय मी। कमी गॅसवर फोडणी द्यायची आहे। थोडीशी हळद कमी टाकायची। यामध्ये कडवंशा टाकून घेऊयात। फोडणीमध्ये छान अशा कडवंशा मिक्स करायच्या तिथं। आता यामध्ये मी हरभऱ्याची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली, थोड्या वेळ भिजत ठेवली होती 2 मिनटं, तर ही टाकून घेऊयात। कारण कडवंशा थोड्या आहेत त्यामुळं डाळ टाकली आहे मी। या डाळीमुळं कडवंशाचा कडूपणा पण कमी होतो आणि चव छान लागते भाजीची। चवीपुरतं मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर आता यामध्ये आपण काळं तिखट टाकणार आहोत। तुम्ही लाल चटणीसुद्धा टाकू शकता, परंतु काळं तिखट जर टाकलं तर चव छान लागते, थोडीशी झणझणीत होते भाजी आणि भाकरीसोबत झणझणीत अशी कडवंशाची भाजी छान लागते। तर मी तिखट टाकलेलं आहे। तिखट व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये मोठं कूट टाकायचे, कारण ही सुकी भाजी आहे त्यामुळं शेंगदाण्याचं मोठं कूट टाकले आणि पाणी, थोडंसं पाणी टाकलं म्हणजे छान अशी डाळ पण शिजली जाते आणि कडवंशा छान अशा शिजल्या जातात। तर पाणी टाकून छान असं एकत्र करून घेऊयात। तर एवढ्या पाण्यामध्ये छान अशी कडवंशी आणि डाळ शिजली जाते। तर कमी गॅसवर छान असं शिजवून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता मस्त असं पाणी सुटलं आहे कडवंशाला आणि छान असं त्या शिजल्या जात आहेत। तर ही पावसाळ्यामध्ये शेतामध्ये येतात कडवंशा, तर चवीला खूप छान लागते भाजी। थोडंसं कडवट असतं, परंतु कारल्याप्रमाणे ही शरीरासाठी चांगलं आहे। तर पाणी आटायला सुरुवात झाली, तर पूर्ण पाणी आटेपर्यंत आपण छान असं शिजून देऊयात। सुकं होऊन द्यायचं आहे थोडंसं। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली कडवंशे शिजलेले आहेत। झाकून वगैरे ठेवायची काही गरज नाही। लोखंडी तव्यामध्ये छान अशी आपली कडवंशाची भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। मस्त असा कलर पण आला आहे आणि चव पण खूप छान लागते या कडवंशाच्या भाजीची। जर शहरामध्ये सुद्धा मंडईमध्ये कडवंशा अशा पद्धतीने मिळतात, तर तिथून तुम्ही आणून छान अशी कडवंशाची अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून पहा, चवीला खूप छान लागते। तर आता ही भाजी आपण काढून घेऊयात। थोडीशी झणझणीत झालेली आहे आणि सुक्की केली आहे मी। या पातळसुद्धा भाजी याची बनवतात। तर ही सुक्की भाजी छान अशी आपली कडवंशाची
तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता मस्त। तर मी ही भाजी काढून घेते। या पद्धतीने कडवंच्याची भाजी नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। परत भेटूयात एका नव्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा।